पितांबर साहेबाला मागे मी सांगितलं होतं की असा असा विषय चालू आहे, असा असा अधिकारी त्रास देतो. उजित सिंग धडस तो डिपार्टमेंटचा हेड आहे, इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचा हेड आहे, डीएससी आहे, भरपूर त्याचे कायदे म्हणजे भरपूर अधिकारी मोठा आहे. ते बरेच वेळेस आम्हाला असं करत होतं, मी बरेच वेळेस सांगितलेलं होतं. तर आज या 2-3 दिवस झाले ती 1800 आतापर्यंत मी केली आहे आणि या सगळ्या संघटनेची मला खूप खूप आभार आहे. इथं हे वंचित बहुजन आघाडी म्हणजे पुणे शहरचे सगळे उपाध्यक्ष सगळे आपले अध्यक्ष व उपाध्यक्ष सगळ्यांचे मी आभार मानतो. जय भीम. हे आपल्या मनोबत आज वंचित बहुजन आघाडीने या माणसांना न्याय कसा मिळवून दिला तुम्ही स्पर्धामध्ये? या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आमचे हडपसर मतदारसंघातले आमचे पदाधिकारी आदरणीय पितंबरभाऊ दिवर आणि आमचे पुणे शहराचे सन्माननीय पदाधिकारी आप्पासाहेब क्षीरसागर यांच्या माध्यमातून आमच्या ह्या ताईंची एक तक्रार वंचित बहुजन आघाडीकडे आली होती. विजयसिंग धडस नावाचे रेल्वेचे जे अधिकारी आहेत, जे भ्रष्ट अधिकारी आहेत, याच्याही अगोदर 6-7 महिने अगोदर आम्ही कामगारांच्या प्रश्नासंदर्भात त्यांना भेटायला गेलो होतो. तर त्यांनी कॉन्ट्रॅक्टरची बाजू घेतली आणि लॉकडाऊनमध्ये ज्या कामगारांचे हाल होत होते त्यांना आणखीनच वाऱ्यावरती सोडून दिलं आणि त्यांच्यावर खोट्या चोरीचे केसेस दाखल करून त्यांना अटक करून त्रास देण्याचा प्रयत्न केला. असा भ्रष्ट असणारा रेल्वेचा अधिकारी आज या आमच्या ताईला वेगळ्या पद्धतीने तिची हॅरॅसमेंट करत होता आणि तिला जातीवाचक म्हणा किंवा वेगळ्या बाबतीतले डिमांड करून तिला आत्तापर्यंत त्रास देत होता. त्यांच्या नवऱ्याला नोकरी देतो या आमिषापोटी त्यांनी अनेक गोष्टींचे गैरफायदे या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरोधात आमच्या या ताईनं धाडस करून वंचित बहुजन आघाडीला आमच्या कार्यकर्त्यांसमोर ही भूमिका मांडली आणि त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी आज आम्ही बनगार्डन पोलीस स्टेशनमध्ये संबंधित अधिकाऱ्याच्या संदर्भात या ताईंनी जी ॲट्रॉसिटीची केस त्या ठिकाणी दाखल केलेली आहे आणि इतर पण काही केसेस त्या ठिकाणी दाखल केलेली आहे त्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आप्पासाहेब क्षीरसागर असतील, आमचे ऋषिकेश नांगरे पाटील साहेब असतील, अतुल नाडे असतील, पितांबर दिवार असतील, अनेक इकडची जी सगळी मंडळी आहेत त्या सुधीरभाऊ शिंदे वगैरे या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही या ताईंना सहकार्य केलेलं आहे. खरं तर ही आमची न्यायाची भूमिका आहे आणि सहकार्याचं कामच आहे. तर आमच्या माध्यमातून आम्ही त्या ताईंना सहकार्य केलं आहे. ही केस त्या अधिकाराविरोधात लढण्यासाठी आम्ही या ताईच्या पाठीमागं आहोत आणि याबाबतीत त्यांनी अजिबात चिंता करू. मी आपल्याला विनंती करतो की या संदर्भात त्यांनी. जय भीम. मी मनोज क्षीरसागर. या ताई आमच्याकडे आले होते पितंबर दिवर यांच्या कॉन्टॅक्टने. ताईंची चर्चा केल्यानंतर कळलं की तो धडस नावाचा जो कोण रेल्वेचा अधिकारी आहे, मोठा प्रशासकीय अधिकारी होतो, त्या ताईंना तो वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मागण्या करून तिला घरातून एक तर पहिली घराची लाईट कट केली, त्यानंतर घराला लॉक केलं आणि तिच्या अतिप्रसंग विकारण्याचे प्रयत्न केले होते. त्यासाठी त्या ताईंनी आम्हाला मदत मागितली. आम्ही त्यांचे बाजू ऐकून घेऊन पोलिसांशी DCP साहेबांशी भेटणं बोलणं करून त्या ताईंना आम्ही योग्य तो न्याय मिळवून दिलेला आहे आणि त्या अधिकाऱ्यावरती ॲट्रॉसिटीप्रमाणे अजून त्याच्यात बरेचसे कलम लावलेले आहेत, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सर्वांना जय भीम. आज बिराजी लोंढे त्यांनी माझ्याकडे आले की असं असं खूप दिवसापासून मला जे अन्याय अत्याचार होत आहे त्यांना मी सांगितलं, साहेब थांबा मी पुणे शहराची सगळ्यांची कमिटीची परवानगी घेतो मग आपण हे काम करू. त्यानंतर मी माझे सहकारी सुधीरभाऊ शिंदे यांच्याशी संपर्क साधला, माझे आपले करणभाऊ शेख तसेच तुकाराम लांडगे सर्वजण इथं आम्ही 3 दिवस तळ टोकून बसलो आणि जे माझे मार्गदर्शक संतोषजी संकल्प आप्पा क्षीरसागर यांची महेश भाऊ शिंदे जितेंद्र जाधव मनोहर कुरेशी यांच्या कानावर घालून हा विषय इथं मोठ्या प्रमाणात आम्ही 2-3 दिवस यांनी वेळ टाळाटाळ केली पण आज खऱ्या अर्थाने एक गोरगरीब कुटुंबाला न्याय मिळालं आणि इथून पुढे असे काय अन्याय अत्याचार होईल त्याला आम्ही ठामपणे वंचित बहुजन आघाडी हडपसर विधानसभा सर्व पुणे शहराला मदत करण आणि आमचे जे सुधीर भाऊ शिंदे यांचे 2 मिनिटांमध्ये म्हणू घेतो. आज या माध्यमातून आज आम्ही बाळासाहेब आंबेडकरांचे जे शब्द होते की वंचितांना न्याय द्यायचा, आज त्या माध्यमातून आम्ही जी आमची जी बहीण आहे तिला आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला आणि धडससारख्या अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे त्याच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे. त्यामुळं मी सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्व हडपसर मतदारसंघामधील पदाधिकारी व वंचित बहुजन आघाडीचे सर्व शहर कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणी व तसे आभार व्यक्त करतो महाराष्ट्र.